नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत महा टी दोन हजार चोवीस या अंतर्गत परिसर अभ्यास या घटकावर आधारित विज्ञान व भूगोलाचे काही प्रश्न आपण यामध्ये पाहणार आहोत आपण एकूण पन्नास प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा तर चला करू या सुरुवातचा व्हिडिओ प्रश्न पहिला सूर्यमालेत मंगळ आणि शुक्र या दोन ग्रहांच्यामध्ये कोणता ग्रह आहे तर ऑप्शन तीन ज्या ग्रहावर आपण सध्या व्हिडिओ ऐकत आहोत म्हणजेच पृथ्वी तर मंगळ आणि शुक्र या दोन मध्ये पृथ्वी हा ग्रह आपल्याला पाहायला मिळतो खालीलपैकी कोणाचा व्यवसाय चतुर्थ श्रेणीमध्ये येईल फळविक्रेता संशोधक लघु उद्योजक शेतकरी तर ऑप्शन दोन संशोधक हा व्यवसाय हो चतुर्थ श्रेणीमध्ये आपल्याला आलेला पाहायला मिळतो दो, ऑप्शन दोन कैट उत्तर होय सहसंबंध या घटकातून आलेला प्रश्न सूर्याचा संबंध जर पृथ्वीशी असेल तर अणुकेंद्रकाचा संबंध खालीलपैकी कोणत्या घटकाशी असेल तर ऑप्शन जे आहेत आपले प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन आणि समस्थानिके तर ऑप्शन तीन इलेक्ट्रॉन हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे जे की आपण इलेक्ट्रॉन ई बार या चिन्हाने आपण दाखवत असतो तर जसा सूर्य स्थिर आहे पृथ्वी त्याच्या भोवती फिरते तर अणुकेंद्रक म्हणजेच न्युक्लियस जे आहे ते स्थिर असतं आणि इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरत असतात म्हणून आपल्याला आपलं जे उत्तर आहे ते ऑप्शन तीन इलेक्ट्रॉन हे करेक्ट उत्तर होय तर आपल्याला माहीत आहे अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात जे अनुक्र अनुक्रमे पी प्रोटॉन आणि एन न्यूट्रॉन या आपण अक्षराने ते दर्शवत असतो आणि ह्या दोघांची बेरीज म्हणजेच काय असतं तर अणुभार असतो आणि समस्थानिके म्हणजे काय तर असे दोन मूलद्रव्य ज्यांचा अणुअंक एकच आहे परंतु त्यांचे अनुभार म्हणजे त्यांचे जे वजन आहे वस्तुमान आहे ते आपल्याला वेगवेगळं पाहायला मिळतं म्हणजे समस्थानिके होय तर ऑप्शन हो तीन इथे इलेक्ट्रॉन अणुकेंद्र काभोवती फिरतील आपलं करेक्ट उत्तर होय व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वनस्पतीमधील कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त आहे म्हणजेच खाली काही आपल्याला पदार्थ दिले आहेत त्यापैकी उपयुक्त पदार्थाचा ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे आपलं उत्तर म्हणून निवडायचं आहे एक तिळाचे तेल दोन कॅल्शियम ऑक्सायलाइड तीन रेफाईड्स आणि चार कार्बन डायऑक्साईड तर विद्यार्थी मित्र ऑप्शन एक जे आहे तिळाचं तेल हे वनस्पतीचा जो पदार्थ आहे वनस्पतीपासून मिळणारी बाब आहे ते आपल्या उपयोगाची आहे तर कॅल्शियम ऑक्झलेट आपल्या परिचयाचं आहे अळूची पाने म्हणजे ज्याला आपण पोथीचे पान असंही म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये एलिफंट्स इयर म्हणतो त्यामध्ये असणारे आपल्याला हे ऑक्झायलाइट्स ज्याला आपण साल्ट्स म्हणतो ते सापडतात आणि ते आपल्याला चरचर करतात किंवा कशामध्ये खवखव करतात त्यामुळे ते उपयुक्त नाहीत त्यानंतर रेफाईड्स ह्या प्रकारचेच आपल्याला साल्ट्स असलेले पाहायला भेटतात त्यानंतर कार्बन डायऑक्साईड हा आपण विसर्जित करत असतो किंवा आपल्या उच्चवासातून तो सोडत असतो त्यामुळे कार्बन डायऑक्साईडसुद्धा आपल्याला घेता येत नाही तर उपयुक्त असणारी गोष्ट इथे तिळाचे तेल ऑप्शन एक आपलं काही उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न जराईस प्राणी यांच्याविषयी चुकीचे विधान कोणते आहे एक ते अंडज असतात तर अंडज प्राणी म्हणजे काय जे, का जे प्राणी अंडी देतात त्यातून पिल्लं उभवतात म्हणजेच अंडी उभून पिल्लं बाहेर येतात अशा प्रकारच्या प्राण्याला आपण अंडच प्राणी म्हणतो म्हणजेच आपल्याला माहिती आहे अंडच प्राणीमध्ये फक्त पक्षी नाही आहेत तर पक्षी सरपटणारे प्राणी असतील त्यानंतर बेडकासारखे उभयचर प्राणी असतील आणि मासे मत्स्यवर्ग जो आहे त्यासारखे प्राणी असतील हे सर्व प्राणी अंडच प्राणी आहेत म्हणजे अंड्यातून आपल्या पिलांना जन्म देणारे प्राणी होय तर पहिलं विधान हे जरायूज प्राण्याविषयी चुकीचं आपल्याला इथं पाहायला मिळतं दुसरं विधान पाहू त्यांना स्तनधारी प्राणी असे म्हणतात तर हे बरोबर विधान आहे म्हणजेच जरावुज प्राणी जे असतात तर ते ज्याला आपण इंग्रजीमध्ये मॅमल्स असं म्हणत असतो तर मॅमलीला मॅमरी ग्लँड्स असतात जे की स्तनधारी प्राणी होय ते आपल्या पिलांना दूध पाचतात त्यानंतर ते, ते पिलांना जन्म देतात जन्म देतात त्याचा अर्थ आहे डायरेक्ट बर्थ देतात त्यामुळे हे विधान करेक्ट आहे आणि पुढचा पर्याय जो आहे त्यांचे रक्त उष्ण असते उष्ण म्हणजे गरम तर आपण उष्ण रक्तधारी प्राणी असंही दोन गटांना म्हणतो त्यामध्ये पक्षी गट म्हणजेच पक्षी वर्ग आणि त्यानंतर मॅमस म्हणजे सस्तन प्राणी तर हे दोन जे गट आहेत दोन जे वर्ग आहेत ह्या दोन्ही वर्गाला आपण उष्ण रक्तधारी प्राणी म्हणतो तर बाकी जे आहेत तर सर्व गट जे आहेत त्यामध्ये मत्स्यवर्ग असेल त्यानंतर उभयचर प्राण्यांचा गट असेल वर्ग असेल त्यानंतर रेप्टाईज सरपटणारे प्राणी हे तिन्ही शीतरक्ती प्राणी आहेत आणि फक्त आपल्याला दोनच गट पाहायला भेटतात पक्षीवर्ग आणि त्यानंतर स्तनधारी प्राणी हे आपल्याला उष्णरक्ती पाहायला भेटतात म्हणजे फक्त विधान एक हे आपलं करेक्ट उत्तर आहे जे की अंडस प्राणी हे जरायूचं लक्षण नाही तर ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न हायड्रोजन वायू याचा संबंध जर बाह्यंबर याच्यासोबत असेल तर ओझोन वायूचा संबंध आपल्याला कशासोबत लावता येईल एक स्थितांबर दोन आयनंबर तीन मध्यांबर चार तपांबर तर ऑप्शन एक स्थितांबर कैक्ट उत्तर होय तर, तर हायड्रोजन वायू आपल्याला बाह्यंबरामध्ये आप पाहायला भेटतो तर प्रश्न असा होता की ओझोन वायू कुठे आपल्याला जास्त प्रमाणात आढळतो सापडतो तर त्याचं स्थितांबर कैक्ट उत्तर होय ऑप्शन एक आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न भारतातील चिपको आंदोलन ज्याला आपण इंग्रजीमध्ये चिपको मुवमेंट असं म्हणतो भारतातील चिपको आंदोलन याचे वैशिष्ट्य कोणते एक जंगल तोडून प्रदूषण मुक्त करणे दोन धरणग्रस्त विस्थापितांचे पुनर्वसन करणे तीन झाडांना अलिंगन देऊन वाचवणे आणि चार पाण्यासाठी आंदोलन करणे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन तीन जो आहे झाडांना अलिंगन देऊन वाचवणे अशा प्रकारचं आंदोलन हे चिपको आंदोलन होय तर ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर आहे पुढचा प्रश्न दूध जास्त काळ टिकवण्यासाठी काय करता येईल तर त्याचा आपल्याला काही पर्याय त्यांनी सांगितलेले आहेत त्यामध्ये अ शावथित धोरीचा वापर आपल्याला करता येईल त्यानंतर पाश्चरायझेशन ही, ही पद्धत वापरता येईल आणि त्यानंतर मोल्डिंग आपल्याला करून दूध टिकवता येईल जास्त काळ टिकवता येईल तर आपले ऑप्शन्स पाहूया उत्तराचे काय सांगतायत तर एक फक्त क तर क मोल्डिंग आपण काय करत असतो सॉलिडची म्हणजे जे स्थायी पदार्थ आहेत त्यांचीच आपल्याला मोल्डिंग करता येत असतं तर ऑप्शन एक जे आहे क आपलं उत्तर नाही आहे त्यानंतर ऑप्शन ब पाश्चरायझेशन ही मेथड आहे त्यानंतर श्राव्यती ध्वनीचा वापर करूनसुद्धा आपण दूध निर्जंतुक करतो म्हणजे त्यातील जे जंतू असतील कुठल्याही प्रकारचे जंतू आपण त्या श्राव्यती ध्वनीने त्याचा वापर करून मारू शकतो त्याला निर्जंतूक करू शकतो डिसइनफेक्टिफ आहे इन्फेक्टिफ आहे करू शकतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर आपले दोन जे ऑप्शन असणारं पर्याय आहे तो आपल्याला निवडायचा आहे म्हणजे अ आणि ब तर ऑप्शन जो तीन आहे अ व ब आपल्याला इथं पर्याय पाहायला मिळतो चौथा जो पर्याय आहे त्यात अ ब व क असे तिन्ही दिलेले आहेत तर क आपलं उत्तर जर नसेल तर आपला ऑप्शन तीन आपला करेक्ट पर्याय होय तर अ व ब म्हणजे शाळेतील ध्वनीचा वापर आणि पाश्चरायझेशन ह्या दूध टिकवण्याच्या पद्धती होय तसेच आपण दूध टिकवण्यासाठी अजून एक घरगुती पद्धत वापरतो ती म्हणजे दुधाला गरम करणे त्याला हीट देणे वारंवार आपण उन्हाळ्यामध्ये दूध तापवत असतो कारण आपल्याला माहीत आहे जितकं ऊन जास्त असतं म्हणजे उष्णता जास्त असते तितके बॅक्टेरियाचं वाढण्याचं प्रमाण जास्त असतं आणि बॅक्टेरिया वाढला की दूध खराब होतं ज्याला आपण दूध नाचणे असं म्हणतो तर दूध नाचू नये म्हणून आपण वेळोवेळी बॅक्टेरिया मारतो तर सात डिग्री वर कुठलाही बॅक्टेरिया टिकत नाही हे आपणास माहीत आहे आणि दूध उकळणे म्हणजे ते आपण जवळपास शंभरच्या आसपास दुधाला नेत असतो त्यावेळेस दूध आपल्याला उकळायला पाहायला मिळतं मग काय होतं तर सर्व बॅक्टेरिया मरून जातात म्हणून आपल्याला वेळोवेळी दोन ते तीन तासानंतर दूध उन्हाळ्यामध्ये गरम करावं लागतं ऑप्शन तीन अ व ब शैती धुनीचा वापर आणि पाश्चरायझेशन दूध टिकवण्याच्या पद्धती होय पुढचा प्रश्न तापमापमध्ये कोणता पदार्थ वापरतात याचं उत्तर ठरणार आहे आपलं ऑप्शन दोन पारा तर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे पारा जो आहे त्याचे काही गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात पहिला गुणधर्म म्हणजे तो त्या काचेला चिटकत नाही ज्या काचेमध्ये ज्या पात्रामध्ये आपण पारा तापमान दाखवण्यासाठी ठेवलेला आहे त्याला तो चिटकत नाही त्यानंतर तो करेक्ट तापमान दाखवतो तापमान कंज्यूम करत नाही ॲपसॉप करत नाही ह्या बाबीमुळे आपण काय करत असतो पारा वापरत असतो तर ऑप्शन दोन करेक्ट पारा होय पुढचा प्रश्न खाली दिलेल्या पदार्थापैकी अचुंबकीय पदार्थ कोणता तर अचुंबकीय पदार्थ म्हणजे चुंबकाकडे आकर्षित न होणारा पदार्थ कोणता असा हा प्रश्न आहे तर ऑप्शन एक निकेल दोन लोखंड आणि तीन कोबाळ तर हे तिन्ही जे ऑप्शन आहेत हे चुंबकीय पदार्थाचे ऑप्शन आहेत हे तीनच घटक जगामध्ये पृथ्वी तलावर चुंबकाकडे आकर्षित होतात आणि रबर हा घटक जो आपल्याला पाहायला मिळतो इथं ऑप्शन चारमध्ये तर तो घटक चुंबकाकडे आकर्षित केला जात नाही म्हणून तो अचुंबकीय पदार्थ होय पुढचा प्रश्न रस्त्याच्या कडेला लावलेल्या डॅश डॅश पेंटवर प्रकाश पाडला की ते चमकतात म्हणजे आपण रस्त्याला जे साईन बोर्ड पाहत असतो ते किलोमीटर्सचे बोर्ड्स असतील किंवा सूचना असतील तर सायं सायंकाळी म्हणजेच अंधारामध्ये किंवा रात्री ते चमकतात तर ते प्रकाश पाडल्यानंतर चमकतात तर त्यातला कोणता घटक असतो जो त्याला चमकण्यास कारणीभूत ठरतो असा हा प्रश्न तर ऑप्शन तीन फ्लोरोसेंट पेंट आपलं करेक्ट उत्तर असणार आहे तर फ्लोरो फ्लोरोसेंट पेंट जो आहे त्यामुळे काय होत असतं तर ते त्यावरती पडलेला प्रकार जो आहे तो रिफ्लेक्ट होतो परावर्तित होतो आणि आपल्याला जिथं त्या साईन लिहिलेल्या आहेत किंवा आपल्याला जे सिग्नल्स तिथं लिहिलेले आहेत दिलेले आहेत ते आपल्याला आप कळतात किंवा ओळखता येतात त्यामुळे आपण अशा प्रकारचे साईनबोर्ड फ्लोरसेट पेंट साईनबोर्ड रोडवरती लावत असतो वापरत असतो ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय विजातीय ध्रुवामध्ये डॅजॅश असते तर विजातीय ध्रुव म्हणजेच काय तर ऑपोजिट पोल्स आपण त्याला म्हणूया इंग्रजीमध्ये त्याला आपण नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे दोन पोल आपल्याला चुंबकाचे पाहायला मिळतात तर हे अपोजिट पोल आहेत तर अपोजिट पोलमध्ये डायजेस्ट असते त्याच्यामध्ये आकर्षण असतं का प्रति आकर्षण असतं म्हणजे त्याला आपण प्रति आकर्षणला इंग्रजीमध्ये रिपल्शन म्हणतो तर आकर्षणला ॲट्रॅक्शन म्हणतो तर अपोजिट जे ध्रुव आहेत त्यामध्ये आपल्याला आकर्षण पाहायला मिळतं म्हणजे यांच्यामध्ये आकर्षण असतं तर ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय त्यानंतर आपल्याला अजून एक बाब माहीत आहे सारखेसारखे जर आपण ध्रुव आणले तर त्यांच्यामध्ये प्रतिआकर्षण असतं म्हणजे नॉर्थ नॉर्थ असतील किंवा साऊथ साऊथ असतील यांच्यामध्ये प्रतिआकर्षण असलेलं पाहायला भेटतं तर सजातीय जर ध्रुव असतील इथं सजातीय असणं गरजेचं आहे सजातीय ध्रुवामध्ये आपल्याला ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर राहिलं असतं परंतु तो विजातीय विचारले ऑपोजिट विचारलेलं आहे तर ऑप्शन दोन आकर्षण करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न पाण्याचे रेणूसूत्र काय आहे म्हणजेच व्हाट इज केमिकल फॉर्म्युला फॉर वॉटर असा हा प्रश्न तर एच टू ओ टू ऑप्शन दोन एच थ्री ओ ऑप्शन तीन एन एच फोर ओ एच आणि ऑप्शन ऑप्शन चार एच टू ओ जे की के ओ एच एच के ओ एच झालं होतं पोटॅशियम हायड्रॉक्साईड तर एच टू ओ आपलं करेक्ट उत्तर होय तर एच टू ओ टू जो आहे तो पाणी नाही आहे तो आहे हायड्रोजन पर ऑक्साइड जो की आपण उलंट म्हणून वापरत असतो जखम झाल्यानंतर आपण त्याला जखमेला शांत करण्यासाठी किंवा दाह शीतक म्हणून आपण त्याला वापरत असतो त्यानंतर एच थ्रू हा पाण्याचा एक आयन आहे त्यानंतर एन एच फोर ओ OH एच हा वेगळा संयुग आपल्याला पाहायला मिळतो तर ऑप्शन चार एच टू हे पाण्याचं रेणूसूत्र होय पुढील प्रश्न पृथ्वीपासून चंद्राचे अंतर किती किलोमीटर आहे एक तीन लाख किलोमीटर दोन तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर तीन एक कोटी किलोमीटर आणि चार पंधराशे कोटी किलोमीटर तर ऑप्शन दोन जो आहे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर आपलं करेक्ट उत्तर होय तर, हो। तर आपल्याला माहिती आहे सूर्यप्रकाशाचा जो वेग आहे प्रचंड असा वेग आपल्याला पाहायला मिळतो तर तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद इतका वेग आपल्याला पाहायला मिळतो तर चंद्र आपल्याला जास्त काही दूर नाही तर एक पॉईंट काही सेकंदातच आपण ह्या प्रकाशाच्या वेगाने चंद्रापर्यंत पोहोचू शकतो ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न सेकंद दोलकाचा दोलन काल किती असतो तर सेकंद दोलक आपल्याला माहीत आहे तर सेकंद काटा जो आहे त्याचा दोलक काल किती असतो असा हा प्रश्न तर ऑप्शन तीन दोन सेकंद करेक्ट उत्तर होय कारण दोलकाला दोन दोन्हीकडे दोलक फिरल्याशिवाय त्याचा एक चक्र पूर्ण होत नाही तर ऑप्शन तीन दोन सेकंद करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न जीवाश्म इंधनात प्रमुख वायू कोणता असतो तर जीवाश्म इंधन आपल्या परिचयाचे आहेत व्रत वनस्पती व प्राणी हे ज्यावेळेस जमिनीत गाडले जातात त्यापासून तयार होणारे जे इंधन आहेत ते आपण जीवाश्म इंधन म्हणून ओळखतो तर त्यामध्ये प्रमुख वायू कोणता असा हा प्रश्न एक नायट्रोजन दोन ओझोन तीन मिथेन आणि चार हॅलोजन तर ऑप्शन तीन मिथेन ज्याचं रेणूसूत्र आपल्याला सी एच फोर असं पाहायला मिळतं हा जे जे जीवाश्म इंधन आहेत त्याचा प्रमुख घटक होय प्रमुख वायू होय पुढचा प्रश्न नावाड्यांना म्हणजेच जहाज छोटे जहाज म्हणून आपण त्यांना तर नावाड्यांना रात्री रस्ता दाखवण्याचे काम करणारा तारा कोणता तर ऑप्शन एक ध्रुवतारा हे करेक्ट उत्तर असणार आहे तर ध्रुव तारा हा नेहमी आपल्याला आकाशात नॉर्थ दिशेला म्हणजेच उत्तरेला पाहायला मिळतो ज्याला आपण उत्तर दिशा असं समजतो आणि त्याप्रमाणे आपल्याला इतर दिशा ठरवून आपल्याला दिशा दाखवण्याचं दिशादर्शनाचं काम ध्रुवतारा करतो ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धतीने खालीलपैकी प्रभाजी उर्ध्वपातन जी पद्धत आहे ती खालीलपैकी कुठे उपयुक्त आहे असा हा प्रश्न तर एक मिठाग्रहे दोन खनिज तेलापासून पेट्रोल काढणे पेट्रोल बनवणे तीन द्रावक विलगीकरण म्हणजे कुठलेही द्रावक असेल त्यातून द्राव्य जर आपल्याला बाजूला काढायचा असेल वेगळा काढायचा असेल त्याला पण द्रावक विलगीकरण म्हणतो त्यानंतर मिश्रण विलगीकरण तर मिश्रण विलगीकरणाला कुठली पद्धत वापरायची गरज नसते आपणाला माहीत आहे मिश्रण आपल्याला सहजपणे अलग करता येतं विलग करता येतं तर जसं की पोहे एक मिश्रण आहे किंवा चिवडा हे एक मिश्रण आहे त्यामध्ये असणारे जे शंगदाणे असतील किंवा कुठलेही घटक आपल्याला जे नको आहेत ते घटक आपण सहजपणे काय करू शकतो विलग करू शकतो त्यामुळे अशी स्पेश स्पेसिफिक मेथड वापरायची गरज मिश्रणाला नसते ही बाब लक्षात ठेवा ऑप्शन दोन खनिज तेलापासून पेट्रोल बनवले यासाठी आपण प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धत वापरत असतो ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्युत दिव्यात ऑर्गॉनसारखे वायू वापरतात तर ऑर्गन असेल नायट्रोजनसारखे वय आपण त्यामध्ये वापरत आप असतो तर का असा हा प्रश्न एक ते उत्प्रेरकाचे काम करतात दोन ते विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात तीन ते ऑक्सिडेशन घडवतात आणि चार कुंतलाचे आयुष्य त्यामुळे वाढते तर ऑप्शन चार कुंतल ज्याला आपण काय म्हणतो तर कॉईलिंग असं म्हणत असतो ती जी कॉईल असते विद्युत देवामध्ये तर त्याचा अंत त्याचं आयुष्य म्हणजे त्याचं दीर्घकाळ टिकण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे वायू त्यामध्ये वापरावे लागतात ऑक्सिडेशन जर प्रक्रिया झाली तर आपल्याला माहीत आहे त्यातलं असणारं जे कुंतल आहे ते टंगस्टन या धातूचं असतं म्हणजे उल्फ्रमचं असतं तर तर त्यामध्ये ऑक्सिडेशन जर झालं तर त्याला इजा पोहोचेल तर ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न खालीलपैकी योग्य विधान कोणते म्हणजे बरोबर आपल्याला असलेलं विधान शोधायचं आहे त्यामध्ये काही विधान आपल्याला दिले आहेत त्यामध्ये अ ब्रोमिन अधातू आहे पहिलं विधान ब विधान अधातू स्थायू वायू किंवा अवस्थेत असतात तर आपल्याला माहिती आहे अधातू सॉलिड लिक्विड आणि गॅस तिन्ही स्टेटमध्ये आपल्याला आढळतात तर क विधान ब्रोमिन हा द्रव असतो म्हणजे तो द्रव अवस्थेत असणारा घटक अधात। आहे अधातू आहे असं ह्या वाक्याचं म्हणणं आहे त्यानंतर ड ब्रोमिन धातू आहे तर आपण पाहू शकता इथं ब्रोमिन अधातू आहे हे करेक्ट आहे त्यानंतर अधातू तिन्ही अवस्थेत आढळतात हे पण करेक्ट आहे ब्रोमिन हा लिक्विड आहे म्हणजे द्रव आहे हेही करेक्ट आहे परंतु हे तीन जर गोष्टी असतील तर ब्रोमिन हा धातू आहे हे वाक्य आपल्याला करेक्ट असलेलं पाहायला भेटत नाही म्हणजे ते चूक आहे तर खालीलपैकी योग्य विधान आपल्याला सांगितले होते तर त्याचे ऑप्शन्स आपण पाहूया अ ब व क त्यानंतर दोन अ व ड त्यानंतर ब व क आणि फक्त क तर ऑप्शन एक अ ब व क हे तीन जे विधान आहेत ते करेक्ट आहेत ऑप्शन ड असणारं जे जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन करेक्ट असणार नाहीत ही बाब लक्षात घ्या तर आणि जर आपण ऑप्शन तीन जर असं करेक्ट केलं तर ब व क हे दोनच विधानं करेक्ट होतील त्यात अ विधान जर सुटून गेलं तर आपला उत्तर चुकणार आहे त्यामुळे आपल्याला अ ब व क हे तीन जे विधान आहेत त्यांचे पर्याय दिलेले आहेत तेच आपलं करेक्ट उत्तर होय ऑप्शन एक करेक्ट उत्तर आहे पुढचा प्रश्न द्रवपदार्थाच्या डायजेस्टमधील फरकामुळे द्रव पदार्थ एका ठिकाणावरून दुसरीकडे नेता येतो ऑप्शन एक दाबातील फरकामुळे त्यानंतर अणुतील फरकामुळे आकारातील फरकामुळे आणि यापैकी नाही तर ऑप्शन एक दाबातील फरकामुळे करेक्ट तर होय तर आपल्याला द्रवपदार्थ हे दाब देऊन आपल्याला ते काय करता येतात इकडून तिकडे म्हणजेच ते, ते स्थलांतरित करता येतात दुसऱ्या जागेवरती नेता येतात पुढचा प्रश्न पाणी किती अंश सेल्सिअसला उकळते म्हणजेच पाण्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे असा हा सरळ प्रश्न एक शून्य डिग्री सेल्सिअस म्हणजे शून्य अंश सेल्सिअस दोन चार अंश सेल्सिअस तीन शंभर अंश सेल्सिअस आणि चार ऐंशी अंश सेल्सिअस तर ऑप्शन तीन शंभर अंश सेल्सिअसला पाणी उकळत असते ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न दक्षिण भारतातील सर्वात लांब गोदावरी नदी कोणत्या सागरास जाऊन मिळते तर दक्षिण भारतात सर्वात लांब असणारी जी नदी आहे ती म्हणजेच गोदावरी नदी यामुळेच आपण तिला दक्षिण गंगा असंही म्हणतो तर ती कोणत्या सागराला जाऊन मिळते असा हा प्रश्न एक अरबी समुद्राला दोन हिंदी महासागराला तीन बंगालच्या उपसागराला आणि चार पॅसिफिक महासागराला तर ऑप्शन तीन बंगालचा उपसागर म्हणजेच बे ऑफ बेंगॉल याला आपली गोदावरी नदी जाऊन मिळते ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न पृथ्वीच्या प्रायोगिक प्रतिकृतीस काय म्हणतात एक प्रतिपृथ्वी दोन भूगोल भूगोल म्हणतात तीन त्रिमितीय पृथ्वी असे म्हणतात आणि चार पृथ्वीगोल असे म्हणतात तर ऑप्शन चार पृथ्वीगोल ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्लोब असं म्हणतो तर त्याला आपण पृथ्वीगोल असं म्हणत असतो तर ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय मानवाने सर्वप्रथम कोणता धातू वापरला एक लोखंड दोन तांबे तीन सोने चार चांदी तर ऑप्शन दोन तांबे हा माणसाच्या वापरातला सर्वात पहिला धातू होय तांबे करेक्ट उत्तर आहे नकाशात नदी कोणत्या रंगाने दर्शवतात एक पिवळ्या दोन काळ्या तीन निळ्या आणि चार लाल तर ऑप्शन तीन निळ्या रंगाने करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न वस्तुमानाने प्रोटॉन हा इलेक्ट्रॉनच्या डॅश डॅश पट जड असतो म्हणजे प्रोटॉनचं जे वस्तुमान आहे ते इलेक्ट्रॉनच्या किती पट जास्त असते असा हा प्रश्न एक पट जास्त असते दोन दोन पट जास्त असते तीन सोळाशे पट जास्त असते आणि चार आठ पट जास्त असते तर ऑप्शन एक अठराशे पट जास्त असते हे करेक्ट उत्तर होय तसेच प्रोटॉनचं आणि इलेक्ट्रॉनचं जर आपण वजन जे आहे त्याचं प्रमाण जर सांगायचा प्रयत्न केला तर ते आपल्याला इलेक्ट्रॉनचं वजन आहे कसं व आपण वस्तुमान म्हणतो इलेक्ट्रॉनचं वस्तुमान आपण काय करत असतो प्रोटॉनच्या एकशे अठराशे पट दाखवत असतो ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा इथं प्रश्न जो विचारलेला आहे तर प्रोटॉन हा इलेक्ट्रॉनच्या डायजेस्ट पट म्हणजे किती मोठा असतो असं विचारलेलं आहे तर ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न सौर वर्षात लिप वर्ष किती दिवसांचे असते एक चारशे सहासष्ट दिवसांचे दोन तीनशे पासष्ट दिवसांचे तीन तीनशे दिवसांचे आणि चार तीनशे सहासष्ट दिवसांचे दर चार वर्षाला येणारं लीप वर्ष हे तीनशे सहासष्ट वर्ष अस तीनशे सहासष्ट दिवसांचे असते हे आपण लक्षात ठेवावे तर लीपवर्ष दर किती वर्षाने येते असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ऑप्शन जो आहे आपल्याला कोणता निवडावा लागेल तर चार वर्ष ही या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावे त्यानंतर पुढचा प्रश्न वस्त्राच्या संबंधित गटात न बसणारा शब्द पर्याय कोणता तर वस्त्र म्हणजेच आपण ज्याला कपडे म्हणूया तर कपड्याचे काही प्रकार आपल्याला इथे दिलेले आहेत त्यापैकी कपडा नसलेला पर्याय कोणता असा हा सरळ प्रश्न एक भरजरी वस्त्र दोन हिमरू तीन शालू चार म्हैसूर सिल्क तर आपल्याला माहिती आहे भरजरी वस्त्र असतात शालू पण वस्त्राचा एक प्रकार आहे मैसूर सिल्क हे पण आपण वस्त्र बनवण्यासाठी वापरतो तर हिमरू आपला करेक्ट उत्तर उत्तर पर्याय होय ऑप्शन दोन हिमरू गटात न बसणारा संबंधित वस्त्राच्या गटात नसणारा हा शब्द होय पुढचा प्रश्न पृथ्वीचा कललेला आस व कक्षीय गती या याचा परिणाम काय असतो म्हणजे पृथ्वीचा जो आस कललेला आहे तसेच तिची जी, जी कक्षीयगती पृथ्वी ज्या कक्षीयगतीत फिरते याचा परिणाम म्हणून आपल्याला काय पाहायला मिळतं असा हा प्रश्न एक यामुळे दिवसरात्र होतात दोन यामुळे ऋतुनिर्मिती होते तीन यामुळे सूर्यग्रहण होते चार यामुळे चंद्रग्रहण होते तर ऑप्शन दोन जो आहे ऋतुनिर्मिती आपल्याला पृथ्वीच्या कलेल्या आसामुळे व कक्षीय गतीमुळे झालेले पाहायला मिळतात ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न भारताच्या पश्चिम घाटाचे कोणते वैशिष्ट्य नाही तर इथं प्रश्न वैशिष्ट्य नाही असा आहे हे आपण लक्षात ठेवा म्हणजे तीन वैशिष्ट्ये असणार आहेत एकच वैशिष्ट्य नसणार आहे कारण इथं चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत त्यांनी क अशा प्रकारचे विधानं दिलेले नाहीत विनाविधानं विधानाचा हा प्रश्न आहे म्हणजे एक वाक्य काय आहे इथं चुकीचं असणार आहे आणि तीन वाक्य हे करेक्ट असणार आहेत आता करेक्ट वाक्य आपल्याला शोधून चुकीच्या वाक्याकडे जाता येतं किंवा चुकीचं वाक्य शोधून तीन करेक्ट वाक्यसुद्धा आपल्याला तपासता येतात त्यामध्ये जैवविधता संवेदनशील क्षेत्र हे आपलं पश्चिम घाट आहे असं पहिल्या वाक्याचं म्हणणं ते बरोबर आहे जैवविधता इथं आपल्याला भरपूर विपुल प्रमाणात जैवविधता पाहायला मिळते त्यानंतर मलयगिरी हे पश्चिम घाटातील सर्वात उंचीचे शिखर होय तर हे वाक्य हे विधान आपल्याला चुकीचं असल्याला पाहायला मिळतं कारण पश्चिम घाटातलं जे आपण सह्याद्री या नावानेसुद्धा ओळखतो तर सर्वात उंच शिखर जे की आपल्या परिचयाचं आहे ते महाराष्ट्रातील सुद्धा सर्वात उंच शिखर आहे ज्या आपण कळसुबाई या नावाने ओळखतो तर कळसुबाई हे शिखर सर्वात उंच आहे तर कळसुबाई आपलं इथं मलयगिरी सर्वात उंच शिखर नाही पश्चिम घाटातील ही बाब आपण लक्षात घ्या त्यानंतर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज या यादीमध्ये ह्या घटकाचा या म्हणजे पश्चिम घाटाचा समावेश आहे तर तो आहे त्यानंतर अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांना मिळणाऱ्या नद्याचा मुख्य दुभाजक म्हणजेच पश्चिम घाट हा होय तर हे हे पण करेक्ट आहे तर ऑप्शन दोन जो आहे तर मलयगिरी हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या गटातून राष्ट्रीय महामार्ग जात नाही एक परभणी हिंगोली लातूर दोन यवतमाळ गडचिरोली नांदेड तीन गडचिरोली लातूर नांदेड आणि चार हिंगोली यवतमाळ परभणी तर ऑप्शन एक परभणी हिंगोली व लातूर ह्या तीन जिल्ह्यांचा जो गट आहे ह्या जिल्ह्यातून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नाही ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न सुंदरी कांदळ व तिवर ह्या कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत एक खारपुटी दोन पांझडी तीन प्रदेशीय वनस्पती आणि चार प्रदेशीय पानझडी वने किंवा वनस्पती तर ऑप्शन एक खारपुटी हे करेक्ट उत्तर होय तर, तर सुंदरी आपल्याच माहीत आहे पोलिसांकडे ज्या काट्या असतात ज्या अगोदर होत्या त्या सुंदरी यापासून आपल्याला बनलेल्या पाहायला मिळत होत्या परंतु आता त्या सध्या नाहीत आता स्टेनलेस स्टील आलेला आहे त्याचा वापर वाढलेला आहे तर सुंदरी कांदळ व तिवर खार या खारपुटी या प्रकारच्या वनस्पती होय ज्या की बे ऑफ बेंगॉल ज्याला पण भंगाचा उपसागर म्हणून त्या भागामध्ये आपल्याला आढळतात खारपुटी वनस्पती तर ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालीलपैकी कोणता तर रासायनिक संदेशवाहक म्हणजेच केमिकल ज्याला आपण इम्पल्स म्हणूया तर एक प्रेरक दोन संप्रेरक तीन चेता रज्जू चार चेता मेरू तर ऑप्शन दोन संप्रेरक करेक्ट उत्तर होय खालीलपैकी पिसाळलेला कुत्रा चावल्याने रोग होतो तर खाली दिलेले जे रोग आहेत त्यापैकी कोणता रोग कुत्रा चावल्यामुळे होतो असा हा प्रश्न तर एक पोलिओ दोन रेबीज तीन हिपॅटिटीज आणि चार यापैकी नाही तर ऑप्शन दोन पिसालेला कुत्रा जर चावला तर रेबीज नावाचा रोग झालेला आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न रेबीज रोगाचे एक लक्षण पाण्याची भीती वाटणे या अवस्थेस काय म्हणतात तर रेबीजचा जो पेशंट असतो त्याला पाण्याची भीती वाटू लागते याला आपण काय म्हणतो असा हा प्रश्न एक हायड्रोफिलिया दोन हायड्रोफोबिया तीन किटोयुरिया आणि चार यापैकी नाही तर मित्र लक्षात घ्या हायड्रोफिलिया तर त्याला आपण इंग्रजीमध्ये वॉटर लव्हिंग असं म्हणतो म्हणजे पाणी आवडणे अशी ती स्थिती आपल्याला म्हणता येईल त्यानंतर हायड्रोफोबिया जी आहे तर वॉटर हिटिंग ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळते तर जे रेबीज झालेले रुग्ण जे असतात किंवा रेबीज झालेला जो कुत्रा असतो तर त्या सुद्धा हायड्रोफोबी आपल्याला झालेला पाहायला मिळतो त्याला पाण्याची भीती वाटते पाण्याच्या भीती वाटण्याचं कारण एकच आहे तर त्याचे जे गळ्याचे स्नायू आहेत मानेचे स्नायू गळ्याचे स्नायू हे आकडलेले असतात अंकुचित झालेले असतात आणि अंकुचित झाल्यामुळं ते स्नायू त्याला त्याची हालचाल करता येत नाही त्या स्नायूची हालचाल करणं ह्याला कष्टप्राद होतं आणि त्यामुळं काय होतं तर त्याला पाण्याची भीती वाटते लागते तो पाणी पिणं बंद करतो आणि शेवटच्या स्टेपला पाणी न पिल्यामुळे हा आपल्याला मरण पावलेला पाहायला भेटतो तर हायड्रोफोबिया वॉटर हिटिंग कंडिशन आपण त्याला म्हणत असतो ऑप्शन दोन कट होय तर युरिया जो आहे तो आपल्याला किडनीशी निगडित असलेल्या रोगाशी संबंधित घटक पाहायला मिळतो पुढचा प्रश्न हिपेटायटिस म्हणजे एकत्र दहा तर हा विषाणूजन्य रोग आहे व या रोगाचे पाच प्रकार आहेत पैकी पांढरा कावीळ कोणत्या विषाणूमुळे होतो तर आपला प्रश्न छोटासा आहे प्रश्नाचं जर स्वरूप आपल्याला मोठं वाटलं तर इथं फक्त पांढरा कावीळ कोणत्या विषाणूमुळे होतो एवढाच आपला प्रश्न आहे तर हिपॅटायटिस ए हिपॅटायटिस बी हिपॅटायटिस सी हे त्याच्या स्टेनचे म्हणजेच वेगवेगळ्या विषाणूंचे नावं आहेत हे लक्षात घ्या हिपॅटायटीस डी आणि हिपॅटायटीस ई तर विद्यार्थी मित्रो आपल्याला नियमितपणे आपल्याला चारच ऑप्शन असतात परंतु असा एखादाच आपल्याला प्रश्न येतो ज्यामध्ये चारपेक्षा जास्त ऑप्शन असू शकतात इथे आपल्याला पाच ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत एक, एक एक्स्ट्रा आहे कारण इथं पाच त्याचे स्टेन आहेत त्यामुळे आपलं जे उत्तर है। तर तर तो। है। तो। हेस, जे आहे तर ऑप्शन दोन हिपॅटायटीस बी आपलं करेक्ट उत्तर होय त्याला आपण पांढरा कावीळ असं म्हणत असतो तर हिपॅटायटिस ए जो आहे त्याला आपण पिवळा कावीळ म्हणतो हे सुद्धा आपण या अनुषंगाने लक्षात ठेवायचं पिवळा कावीळ म्हणजे काय आहे तर हिपॅटायटिस ए आणि पांढरा कावीळ म्हणजेच हिपॅटायटिस बी तर हिपॅटायटीस ए ओ बीमध्ये सुद्धा आपल्याला फरक असलेला पाहायला मिळतो पांढरा कवी जो आहे तो दीर्घकाळ चाललेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच तो पेशंटच्या शरीरात तीन ते पाच वर्ष आपल्याला राहिलेला पाहायला मिळतो आणि त्यानंतर हिपॅटाटीस ए जो आहे तो काहीच दिवसासाठी असतो म्हणजेच पंधरा दिवस ते एकवीस दिवस आपल्या शरीरात तो राहतो कोणता तर पिवळा कवी जो हिपॅटायटीस एमुळे होतो आणि त्यानंतर हिपॅटायटीस सी हिपॅटायटीस डी आणि ई हे आपल्याला आशिया खंडामध्ये एकदम कमी प्रमाणात झालेले पाहायला मिळतात तर अमेरिका खंड व युरोप खंड यामध्ये याचे प्रमाण जास्त आहे आणि हे जे तीन जे वेगवेगळे स्टेन आहेत जनरली हे सहयोग पद्धतीने काम करतात म्हणजे दोन कावीळ एकाच वेळेस आपल्याला त्या त्या व्यक्तीला झालेले पाहायला मिळतात जे की आशिया खंडामध्ये आढळत नाहीत तर ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होय जो की काय आहे पांडा कावीळ तर हिपॅटायटिस याचा अर्थ आहे हेप्टा म्हणजेच लिवर ज्याला आपण एकरत म्हणतो आणि टायटीस किंवा टिटीज याचा अर्थ काय आहे तर तो सूज आहे म्हणजेच आपल्या लिव्हरवरती सूज येते आणि आपल्याला हा रोग झालेला पाहायला मिळतो कमी काळासाठी असेल तर तो पा तो पिवळा कावीळ असेल हेपेटायटीस एमुळे झालेला आणि बी जो आहे हेपेटायटीस तो पांढरा कावीळ असेल अजून एक गोष्ट लक्षात ठेवा तर हेपेटायटीस ए जो आहे तर तो संक्रमक आहे वी सहजपणे एकाकडून दुसरी दुसऱ्याला तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर हेपेटायटीस बी हा संक्रमक नाही तो फक्त रक्तामधून आपल्याला झालेला पाहायला मिळतो किंवा इतर ज्या जीव विषाणूच्या ज्या पद्धती आहेत त्याप्रमाणे आपल्याला तो ट्रान्सफर झालेला पाहायला मिळतो त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी कोणत्या बाबीची आवश्यकता असते एक खनिजे व सूर्यप्रकाश या गोष्टीची दोन पाणी व कार्बन डायऑक्साईड या घटकाची तीन विकरांची ज्याला आपण एन्झाईम्स असं म्हणतो आणि चार हे सर्व तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय हे सर्व तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रकाश संश्लेषणासाठी लागतात यातली कुठली गोष्ट ऑफसाईट चालत नाही खालीलपैकी कोणता गुणधर्म धातूचा नाही म्हणजेच मेटलचा गुणधर्म नसलेला गुणधर्म पर्याय आपल्याला शोधायचा आहे एक चाकाकी असणे दोन इलेक्ट्रॉन घेणे तीन ठिसूळपणा चार दोन व तीन तर ऑप्शन दोन इलेक्ट्रॉन घेणे हे धातूचं काम नाही तर ते अधातूचं काम आहे म्हणजेच अधातू इलेक्ट्रॉन घेतात तर धातू इलेक्ट्रॉन देत असतात इलेक्ट्रॉन दिल्यामुळे यांना धनप्रभार प्राप्त होतो तर इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे जे अधातू असतात त्यांना ऋणप्रभार प्राप्त होतो म्हणजेच ऑप्शन दोन आपलं करेक्ट उत्तर होय व्हिडिओला नक्कीच लाईक करा जेणेकरून आमचा उत्साह अजून वाढतो पदार्थाच्या कणांना परमाणू असे कोणी संबोधले म्हणजे पदार्थाचे जे मूळ कण असतात किंवा लहानात लहान कण असतात ज्याचं विभाजन होऊ शकत नाही अशा कणांना परमाणू असे नाव कोणी दिले असा हा प्रश्न एक महर्षी व्यास यांनी दोन महर्षी कनाद यांनी तीन सुश्रुत ऋषी यांनी आणि चार पाणिनी यांनी तर विद्यार्थी मित्र ऑप्शन दोन महर्षी कनात करेक्ट उत्तर होय त्यांनी अणुला परमाणू असं म्हटलं म्हणजे परम म्हणजेच काय तर सर्वात जास्त आणि अणू म्हणजे सर्वात जास्त लहान असणारा म्हणजे एकदम लहान असणारा घटक ज्याचं आपल्याला विभाजन करता येत नाही त्याला इंडिव्हिज्युअल आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो दॅट इज परमानु तर कानाथ ह्याचं करेक्ट उत्तर होय सुषित ऋषी आपल्या परिचित आहेत तर सर्जरी जी आहे प्रथम सर्जरी यांनी केलेली आहे त्यानंतर पाणिनी जे की व्याकरण तज्ज्ञ होते अशा प्रकारच्या बाबी आपण या त्याही परीक्षेला आपल्याला परिषद अभ्यास या घटकातून विचारले जाऊ शकतात पुढचा प्रश्न विमानाचा शोध कोणी लावला एक एडिसन दोन मायकल फॅरेडे तीन राईट बंधू चार यापैकी नाही तर बल्बचा शोध एडिसनने लावलेला आपल्याला पाहायला मिळतो मायकल फॅरेडे यांनी डायनामोचा शोध लावला तर राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावलेला आहे ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होय त्यानंतर पुढचा प्रश्न पृथ्वी गोलावरील आडव्या व उभ्या रेषेस काय म्हणतात तर आपल्याला माहिती आहे पृथ्वीगोल आहे त्यावरती काही रेषा आडव्या आहेत काही रेषा आपल्याला उभ्या असलेल्या पाहायला मिळतात तर त्या रेषांना आपण काय म्हणतो असा हा प्रश्न तर एक छेदिका दोन स्पर्शिका तीन व्रत जाळी आणि चार समांतर रेषा तर ती एक प्रकारची जाळी आहे आणि ती व्रत्तावरती मांडलेली आहे म्हणून व्रत जाळी ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता पदार्थ तापवला असता लगेच वापरेत रूपांतरित होतो आपल्याला माहीत आहे कोणताही पदार्थ जर आपण तापवला तर तो पदार्थ अगोदर काय असतो वितळत असतो आणि वितळल्यानंतर आपल्याला त्याचं काय पाहायला भेटतं लिक्विड म्हणजेच द्रव होतो आणि नंतर आपल्याला त्याची वाफ झालेली पाहायला भेटते म्हणजे गॅस झालेला पायला भेटतो परंतु प्रश्न आपला काय आहे तर कोणता पदार्थ तापवला असता लगेच तो वापेत रूपांतरित होतो म्हणजे सॉलिड टू डायरेक्ट गॅस आपल्याला पाहायला भेटतो मधली स्टेट तिथं येत नाही द्रव तो होत नाही असा पदार्थ कोणता असा हा प्रश्न एक डांबर ज्याला आपण कोलटार म्हणतो दोन कापूर तीन डांबरगोळी आणि चार दोन व तीन तर कापूर व डांबरगोळी ह्या दोघेही डायरेक्ट आपल्याला वाफेत म्हणजेच हवेमध्ये रूपांतरित झालेले पाहायला मिळतात वायूमध्ये रूपांतरित झालेले पाहायला मिळतात ऑप्शन चार कैट उत्तर होय पुढचा प्रश्न हवेत सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे एक कार्बनचे दोन ऑक्सिजनचे तीन नायट्रोजनचे आणि चार हायड्रोजनचे तर ऑप्शन एक जो आहे कार्बन हा वायू नाही हे आपल्याला माहीत आहे कार्बन मोनॉक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईड त्यानंतर ऑप्शन तीन जे आहे तर नायट्रोजनचे प्रमाण आपल्याला सर्वात अधिक पाहायला मिळते ते सेवंटी एट पर्सेंट म्हणजे अठ्ठ्याहत्तर टक्के आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर दुसरा जो वायू आहे दोन नंबरला आपल्याला ऑक्सिजन असल्याला पाहायला मिळतो एकवीस टक्के आणि राहिलेला एकच टक्के जो आहे तर तो आपल्याला एक टक्क्यामध्ये इतर सर्व वायू पाहायला भेटतात त्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड असेल कार्बन डायऑक्साईड असेल नायट्रोजनचे तीन स्टेन असतील म्हणजे एनो टू असेल एन एनो थ्री असेल एन टू ओ असेल त्यानंतर इतर जे पाच वायू आहेत हेलियम अस हेलियम आपल्या परिचयाचा आहे निऑन आहे ऑर्गॉन आहे क्रिप्टॉन आहे झेनॉन आहे त्यानंतर सल्फर डायऑक्साईडसारखे वायू आपल्याला पाहायला मिळतात ते फक्त एकच टक्का आहेत ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न मानवी रक्तातील घटक कोणता एक पेशी दोन तांबड्यापेशी तीन बिंबिका आणि चार हे सर्व तर हे सर्व करेक्ट उत्तर होय पांढऱ्या पेशी ज्याला आपण व्हाईट ब्लड कॉर्पसल्स किंवा सेल्स असं म्हणतो त्यानंतर तांबड्यापेशी ज्याला आपण आर बी सीज म्हणतो आणि त्यानंतर बिंबिका ज्याला आपण प्लेटलेट्स म्हणतो तर हे घटक आपल्याला रक्तामध्ये असलेले पाहायला मिळतात तर ऑप्शन चार हे सर्व करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न एखादा रोग होऊ नये म्हणून घेतलेल्या पूर्वप्रतिरक्षित औषधी म्हणजे डॅश होय म्हणजे रोग होण्याच्या अगोदर तो रोग होऊ नये या संदर्भात या अनुषंगाने आपण जे औषध घेत असतो त्या औषधाला काय म्हणायचं असा हा प्रश्न एक त्याला लस म्हणायचं दोन त्याला उपचार म्हणायचं तीन त्याला पूर्वांकूर म्हणायचं त्याला उत्तर उपचार असं म्हणायचं तर ऑप्शन एक लस आपण त्याला म्हणत असतो रोग घेणे रोग होण्याच्या अगोदर घेतलेली ही काळजी पूर्वप्रतिरक्षा ती औषधाच्या स्वरूपात तर ती लस होय ऑप्शन एक करेक्ट उत्तर आहे आजच्या प्रश्नावलीमधला सेकंड लास्ट प्रश्न जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात एक पाच जून दोन एक मे तीन सोळा ऑक्टोबर आणि चार सात एप्रिल ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन म्हणजेच वर्ल्ड हेल्थ डे होय आजच्या प्रश्नावलीचा शेवटचा प्रश्न वटवागुळ हा कोणत्या वर्गातील म्हणजेच कोणत्या गटातील प्राणी आहे एक पक्षी वर्गातील पक्षी गटातील दोन सस्तन प्राणी गटातील तीन उभयचर चार मत्स्य तर ऑप्शन दोन सस्तन गाटातील हा प्राणी आहे जरी आपल्याला तो पक्षीसारखा उडत असल्यामुळे वाटत असला तरी त्याचे पंख हे इतर पक्षासारखे नाहीत फिदर्स ते नाहीत त्याला आपण पॅटेजियम म्हणतो हेही आपण लक्षात ठेवावे पॅटेजियम तर पॅटेजियम असणारा हा पक्षी आहे जसं की आपल्याला उडती खार माहीत आहे उडता सरडा माहीत आहे तर त्या त्या गटातले जे पक्षी पक्षासारखे त्याचं वर्तन जरी असलं तर पंख नाहीत ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी तर वटवागुळ हा सस्तन गटातील प्राणी होय ऑप्शन दोन उत्तर होय व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या सिरीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद